नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत युरोप आणि भारत। यामध्ये आपण बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया कसा रचला गेला, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता बंगाल प्रांतामध्ये कशा प्रकारे त्या ठिकाणी स्थापन झाली, याचा अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत। तर बालमित्रांनो, बंगाल प्रांत हा भारतातील अत्यंत समृद्ध असा प्रांत होता। समृद्ध म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी अतिशय चांगली परिस्थिती होती, सुजलाम सुफलाम असा हा प्रदेश होता। आणि या प्रदेशावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्याची नजर गेली आणि त्यांनी काय केलं पहा, या ठिकाणी इसवी सन 1756 सिराज उद्दौला हा बंगालच्या नवाबपदी आला। 1756 सिराज उद्दौला बंगालच्या नवाबपदी आल्यानंतर त्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मुघल बादशहाकडून मिळालेल्या व्यापारी सवलतींचा बंगालमध्ये गैरवापर करायला सुरुवात केली। आपला जो दिल्लीचा मुघल बादशहा होता त्याच्याकडून या ठिकाणी व्यापाराच्या ज्या काही सवलती ईस्ट इंडिया कंपनीला मिळाल्या होत्या त्यांचा गैरवापर या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बंगालमध्ये करायला सुरुवात केली। त्या ठिकाणी नवाब म्हणून नुकताच आलेला सिराज उद्दौला अधिकारावर होता। इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता त्या ठिकाणी कोलकाता ही जी वखार होती त्यांची, या वखारीभोवती त्यांनी कोणतीही परवानगी न घेता वखारीला तटबंदी बांधली संरक्षणासाठी। आणि त्या ठिकाणी नवाबाची परवानगी न घेतल्यामुळे नवाब त्या ठिकाणी चिडला गेला आणि नवाब चिडल्यामुळे सिराजउद्दौलाने इंग्रजांवर काय केली, चाल करून कोलकात्याची वखार त्या ठिकाणी जिंकून घेतली। पा, ब्रिटिशांची ही वखार सिराजउद्दौला याने जिंकून घेतली। अशा प्रकारे बालमित्रांनो, पहिल्या युद्धामध्ये त्या ठिकाणी ब्रिटिशांना हरवलं, सिराजउद्दौलाने त्या ठिकाणी नवाबाला हरवलं आणि त्या ठिकाणी इंग्रजांमध्ये इंग्रजांचा पराभव झाल्यामुळे इंग्रज चिडले, इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि त्या असंतोषामुळे त्यांनी नवाबाचा बदला घेण्यासाठी त्या ठिकाणी रॉबर्ट क्लाइव्ह नावाचा जो होता त्यावेळेस बंगालचा प्रांताचा प्रमुख, त्याने मुत्सद्देगिरीने काय केलं, फोडा आणि झोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर त्या ठिकाणी केला। त्याने नवाबाचा सेनापती जो होता मीर जाफर नावाचा, नवाबाचा सेनापती त्यावेळेस होता, या मीर जाफरला त्याने काय केलं, नवाब पदाचं आमिष दिलं। आमिष म्हणजे त्याला सांगितलं की मी तुला काय करेल, सिराजउद्दौलाला नवाब पदावरून काढून टाकेल आणि त्याच्या जागेवर मी तुला नवाबपदी बसवेल, असं मीर जाफरला त्या ठिकाणी रॉबर्ट क्लाइव्हने आमिष दिल्यामुळे तो त्या ठिकाणी मीर जाफर हा रॉबर्ट क्लाइव्हच्या बाजूने झाला, म्हणजे त्या ठिकाणी तो आतून रॉबर्ट क्लाइव्हच्या बाजूने झाला। आणि 1757 मग प्लासी या ठिकाणी इंग्रज आणि त्या ठिकाणी सिराज नवाब उद्दौला यांच्यामध्ये युद्ध झालं। या युद्धाच्या वेळेस हा जो मीर जाफर होता सेनापती सिराजउद्दौलाचा, हा त्या ठिकाणी बाजूला राहिला आणि त्याच्या नेतृत्वाखालचं सैनिक त्या ठिकाणी सिराजउद्दौलाच्या मदतीला आलं नाही, त्यामुळे सिराजउद्दौलाचा या युद्धामध्ये पराभव झाला। अशा प्रकारे बालमित्रांनो, इंग्रजांनी फोडा आणि झोडा या नीतीचा वापर करून बंगालमधील नवाबाचा त्या ठिकाणी पराभव केला। उर्वरित पायाची जी रचना केली, सत्तेचा पाया जो घातला, त्याचा आपण पुढील भागामध्ये अभ्यास